मुंबईत झालेल्या पावसानं महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरवल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. केवळ अर्ध्या तासाच्या पावसामध्ये अंधेरी परिसरामध्ये पाणी भरल्याचा दावा करताना 104% नालेसफाईचा दावा हा खोटा असल्याचं ते म्हणाले. कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई नेमकी केली कुठे असाही साटम यांनी सवाल उपस्थित केलाय. राज्यातल्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यातल्या खड्ड्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यातले राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून 7 तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर परबांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे प्रश्न त्यांनी विचारले त्यांची आपण उत्तरं दिल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार हा ऑथॉरिटीला आहे आणि त्यामुळे कोणाच्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचं परब म्हणाले. महापालिकांच्या प्रभाग पद्धतीमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. महापालिकेमध्ये 3 ऐवजी 2 सदस्य प्रभाग पद्धत असावी अशी मागणी काँग्रेसनं केलेली होती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली. काँग्रेसनं काहीशी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र प्रभाग रचनेमध्ये कोणतेही बदल न करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हा कायम राहिलाय. काँग्रेसनं हा निर्णय मान्य असल्याचं म्हटलंय. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना 50,000 मदत देण्यास राज्य सरकारनं असमर्थता दर्शवली आणि याबाबत राज्य सरकार केंद्राला एक पत्र पाठवणार आहे. आर्थिक अडचणीमुळे पैसे देणं शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. एसटीआरएफच्या मृतांच्या नातलगांना 50,000 मदत देण्याबाबत केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलंय आणि असं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 700 ते 800 कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना लसीकरणाचा 19 लाखांचा टप्पा हा पार केलाय. शहरामध्ये 19 लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्या सुद्धा घटताना दिसतेय. शहरात गेल्या 24 तासात 109 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मात्र कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. ठाण्यात महिलेला कोरोनाऐवजी चक्क रेबीजची लस दिली गेली. कळव्यातल्या आरोग्य केंद्रावर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी आरोग्य केंद्रावरच्या संबंधित डॉक्टर आणि नर्सला निलंबित करण्यात आलंय. ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी महिलेला 3 डोस दिलेले होते आणि त्यानंतर सेलिब्रिटी लसीकरण आणि आता चक्क रेबीजचं इंजेक्शन देण्याचा हा प्रकार ठाण्यामध्ये घडलाय. घरकुलापासून वंचित असलेल्यांनी यवतमाळ जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये तोडफोड केली आहे. यवतमाळ तालुक्यातल्या भामराजा मंगरूळ बेचखेडा तसंच जांब मनपूर या गावातल्या घरकुल लाभार्थ्यांच्या प्रपत्र डच्या यादीमध्ये प्रचंड तफावत आहे आणि याबाबत प्रकल्प संचालकांनी नेमलेल्या समितीनं घोळ केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे अनेक गोरगरीब घरकुलापासून वंचित आहेत. पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर आगारातल्या एसटी महामंडळाच्या 50 फेऱ्या डिझेल अभावी रद्द करण्यात आल्या. शहरी आणि ग्रामीण भागातल्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. डिझेल आल्याशिवाय एसटी महामंडळाकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था करणं हे शक्य नसल्याचं राजगुरुनगर आगारानं सांगितलं. मुसळधार पावसामुळे जालना शहरातल्या मोतीलाल तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि या तलावाच्या सांडव्याचं पाणी आता शहरातल्या दुखीनगर मिल्लतनगर या भागातल्या घरांमध्ये शिरलं. सध्या सांडव्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी या पाण्याचं नियोजन करण्याचं आणि नाले साफ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक जोरात सुरू आहे आणि त्यामध्ये अतिवृष्टीचा हा इशारा देण्यात आला आहे. पाणीसाठासुद्धा 88% वर केला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागानं दिला आहे. त्यामुळे गोदावरी पूरग्रस्त रेषेवरील गावांना आता सतर्कतेचा इशारा द्यावा असं पत्र पाटबंधारे विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. लासलगावमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शहरातल्या गाढवी नाल्याला पूर आला आणि या पुराचं पाणी लासलगावमध्ये ग्रामीण रुग्णालयात शिरलं. रुग्णालयाला पुराचा वेढा पडल्यानं 8 रुग्णांना पुढच्या उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. कर्मचारी अधिकाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी मग टेरेसचा आधार घेतला. या सर्वांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. इकडून
येवला शहरासह परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्या. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातल्या अनेक गावांमधले बंधारे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. तर बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मिरची मका बाजरी सोयाबीन अशा उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. पालघर जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने कवडास आणि धामणी धरण हे ओव्हरफ्लो झाले आणि धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. जवळपास 9,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कवडास धरणातून सुमारे 9,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणं मिळून सूर्या नदीमध्ये 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. नायगाव तालुक्यातल्या टाकळीतल्या मन्याड नदीच्या बंधाऱ्यामध्ये ते अडकले होते आणि चौघांपैकी एक जण बंधाऱ्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. इतर 3 जण मासेमारी करणारे होते. दुपारनंतर मन्याड नदीमध्ये पाण्याची पातळी वाढल्यानं ते तिथे अडकून पडले. औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यातल्या बालानगरमध्ये पुरात 2 तरुणांनी बाईक टाकली आणि पाण्याचा प्रवाह हा इतका जास्त होता की बाईकसह हे तरुण पाण्यामध्ये वाहून गेले. थोडे पुढे गेल्यानंतर कोळ्यांनी मासेमारीचं जाळं नदीत टाकलं आणि त्यांना बाहेर काढलं. कोणीही वेडधाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं. औरंगाबादमधल्या कन्नड शहरातही मुसळधार पावसामुळे शिवना नदीला पूर आला आणि त्यातच अनेक तरुणांच्या उत्साहालाही भलतंच उधाण आलं. बंधाऱ्यावरच्या केटीवेअरचं झाकण काढण्याचा आगाऊ प्रयत्न काही तरुण करत होते. मात्र झाकण काढताना त्या तरुणाचा तोल गेला आणि बंधाऱ्याच्या झाकणासह तो पाण्यामध्ये पडला. यावेळी पोहता येत असल्याने सुदैवानं हा तरुण वाचला. रायगडमध्ये खोपोलीजवळ नाल्यामध्ये वाहून 3 महिलांचा मृत्यू झाला. दोघींचे मृतदेह हाती लागलेत. मात्र 12 वर्षांची मुलगी ही अजूनही बेपत्ता आहे. झेनित धबधब्याजवळची ही दुर्घटना आहे. खोपोलीमध्ये पाहुणे म्हणून आलेले 12 जण झेनित धबधब्यावर गेले होते आणि ते परतलेच नाहीत. म्हणून 2 महिला लहान मुलींसह धबधब्यावर गेल्या आणि त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्या वाहून गेल्या. अकोल्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं जिल्ह्यातल्या सर्व धरणं आता 100% भरली आहेत. महान मोरणा मन दगड पारवा आणि पूर्णा बॅरेज या धरणामधून लाखो लिटर पाण्याचा आता विसर्ग होतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या काटेपूर्णा मोरणा मन पूर्णा अशा मोठ्या नद्यांसह नदी नाले ओसंडून वाहू लागले. यवतमाळ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमधल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरण आता 100% भरले आणि धरणाचे 15 पैकी 11 दरवाजे उघडण्यात आलेत आणि ही त्याची दृश्य ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आली आहेत. धरणातल्या विसर्गामुळे नदीकाठच्या अनेक गावांमधल्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर माळीण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यामुळे डिंभे धरणातून संध्याकाळी 5,040 क्युसेकनं घोड नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर वाढला तर धरणातून विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातली सर्व धरणं आता पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. वाघूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे 13 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. धरणामधून 50,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि पाण्याची आवक वाढल्यात त्याप्रमाणे दरवाजे उघडण्यात येतील. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण भरलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंताही मिटली आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणाचे 2 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत.
आणि पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगड मधल्या खालापूर तालुक्यामध्ये धरण आहे, तिथे धरण क्षेत्रात चांगला पाऊस होतोय. महिनाभरात तिसऱ्यांदा नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरात पावसानं हाहाकार घातलाय. शहरामधून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पाणी वाढू लागल्यामुळे फरशी पूल, दत्तमंदिर चौक तसंच फुले चौक, गांधी चौकामध्ये पाणी शिरलं. पालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलंय. येवला शहरातल्या शनी पटांगण भागातल्या आणि होडको भागातून वाहणाऱ्या नाल्यातलं पाणी वाढलंय. पाणी आता शहरातल्या गणेशचा शनी पटांगण मेन रोड भागामध्ये शिरलं, त्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान झालंय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान झालं. जळगावमध्ये जामनेर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या नीलगाईला तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून जीवदान दिलं. मुसळधार पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्पाच्या पातळीत वाढ होऊन खडकी नदीला पूर आला आणि यामध्ये नीलगाय वाहून जात होती. तिला मांडवे बुद्रुक इथल्या तरुणांनी वाचवलं. औरंगाबादच्या वैजापूरमधल्या कोरडगाव पाझर तलाव फुटला. अतोनात पाऊस झाल्यामुळे भिंतीला तडे गेले आणि तलाव फुटला, त्यामुळे बोरसर गावामध्ये पाणी जायला सुरुवात झाली. खबरदारीसाठी गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. दरम्यान बोरसरच्या भिंगी गावामध्ये एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. वाशिम जिल्ह्यासह रिठत परिसरात मुसळधार पावसामुळे अडोळ नदीला पूर आला आणि त्यामुळे रिठत गावाचा संपर्क तुटला. पूर कमी होईपर्यंत कोणीही पुरामधून जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला. सततचा पूर टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवणं आणि पूर संरक्षण भिंत बांधणं यासाठी 1997 पासून पाठपुरावा केला जातोय, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मगरींचा वावर पुन्हा एकदा वाढलाय. सोमवारी दुपारी नदीमध्ये पोहण्यासाठी तरुण गेले होते आणि याचवेळी अचानक दोन मगरी कृष्णाच्या पात्रामध्ये वावरताना दिसून आल्या, त्यामुळे तरुणांची त्रेधा तिरपीट उडाली. काही तरुणांनी या मगरींचा व्हिडिओ व्हायरल केला. तब्बल 10 ते 12 फुटी या मगरी या पाण्यामध्ये दिसल्याचं सांगण्यात येते. हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी कयाधू नदी पात्र सोडून आता वाहते आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय हजारो हेक्टरवरचं पीक क्षेत्र पाण्याखाली गेलंय. कयाधूचं रौद्र रूप प्रशासन आणि सरकारला दाखवण्यासाठी झी 24 तासनं राम सोळंके पाटील यांच्या मदतीनं हे ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्र साठवलंय. हिंगोलीच्या वसमत शहरात भर पावसात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. संभाजी ब्रिगेडनं हा मोर्चा काढला. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, सोयाबीनला 10,000 हमीभाव द्यावा या मागण्यांसह इतरही मागण्या करण्यात आल्या. वसमत इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. राज्यातल्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलाय. मराठवाडा मध्य महाराष्ट्रातल्या स्थितीबाबत बैठक झाली. अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले. आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याबाबत सूचना करण्यात आल्या. बीडमध्ये प्रचंड पाऊस झाला आणि मांजराकाठच्या गावामध्ये पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी बीडमधल्या देवळामध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. मांजरी नदीकाठच्या गावांना मुंडेंनी भेट दिली आणि ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. आई भवानीचा गजर म्हणजे